जनसेवक सुनील अण्णा शेळके याच ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील। सुनील अण्णा शेळके तुम आगे बढ़ो, सुनील अण्णा शेळके तुम आगे बढ़ो, एक चांदना बच्चा जानता है, बच्चा जानता है, एक चांदना। धन्यवाद। आज आपल्या पश्चिम पवन मावळातील सर्व वडीलधारी ग्रामस्थांनी जीवा भावाच्या सहकार्यांच्या संकल्पनेतून आजचा हा विजय संकल्प मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय। आणि या मेळाव्याला उपस्थित असलेले स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रमेश भाऊ, तालुक्याचे अध्यक्ष गणेश भाऊ, ज्येष्ठ नेते गणेश आप्पा, आरपीआयचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब, आदरणीय माधुबाबा, सर्व सन्माननीय मान्यवर, आता सगळ्यांची नावं घेत नाही माफ करा, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले वडीलधारी, माझ्या माय माऊली, जीवापाड प्रेम करण्याचे सहकारी बांधवांना उशीर झाला आहे मला माहीत आहे, परंतु तुम्ही मला पाठबळ द्यायला आलेला आहात। कुणाला गाडी जबरदस्तीने आणलं नाही आणि कुणाला 500 रुपये पण दिलेले नाही। त्याच्यामुळं किती जरी वाजले तरी तुम्ही काय उठत नाही, नाहीतर काय परिस्थिती आहे, समोरचा उमेदवार कोण हे माहीत नाही आणि लोक सांगतात की आम्हाला फक्त यायचे 500 रुपये दिले, बसायचे दिले नव्हते म्हणून ते निघून बी जाते आहे, अशी परिस्थिती आहे। पण एवढ्या मोठ्या संख्येने ही माणसं येतात कशी हा प्रश्न माझ्या समोर आहे आणि त्याचं उत्तर एक सरळ आणि सोपं आहे की सुनील शेळकेला जर आपण बोलवलं तर आपली भावकी एकत्र होती, याचं आता उत्तर मला मिळायला लागलेलं। कुणाची भावकी जर एकत्र करायची असेल तर आपण मोकळाय, एक एक भावक्या अशा एकत्र झाल्यात भाऊ, एकच भावकी बाजूला गेली, पण आमच्या तळेगावातील खळदे, चौधरी, पवार, करंडे, काळोखे, दाभाडे, टकले सगळे एक झाले, हा खांडगे एक झाले, वडगावला गेलो अख्खे कुडे एक झाले, वाघोले झाले, ढोरे एक झाले, चव्हाण एक झाले, माळसकर जवळपास बऱ्यापैकी एकत्र झाले। आता तुमच्या गावातल्या कुठल्या भावक्या जर एकत्र करायच्या असेल तर मी माझा प्रचार सोडतून तिकडेच फिरतो। आता काल्यात आलो तर अख्खे कालेकर जवळजवळ एक झाले, काय खंडू का अडचण आहे का आपल्याला? अरे तुम्ही काय एक झाले, मगाशी उदाहरण दिलं, मला गाठायला निघाले, मला पकडायला निघाले, कसा यांचा कार्यक्रम करायचा हे तुम्ही ठरवाय निघाले, पण मावळच्या मायबाप जयंतीने ठरवले तुमचा कार्यक्रम केल्याशिवाय असणार। अनेकांनी साथ सोडली, नामदेव भाऊंनी उल्लेख केला आम्हाला काही दिलं नाही, रमेश भाऊंनी उल्लेख केला आम्हाला काही दिलं नाही, आणि तुम्हाला पुढचे 5 वर्ष काही देणार मी नाही। जर तुम्हाला दिलं आणि तुम्ही जर गेलं तर मी कुणाकडे जायचं? तुम्हाला द्यायच्याऐवजी स्वर्गीय अबूदादा धनवेंच्या बाजाराला तिथं चेअरमन केलं, सभापती पद दिलं, असं दिलं। अबूदादा भेटले म्हणले सुनील
आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एवढी वर्ष काम करतो, मला कधी न्याय मिळायचा, मला कधी न्याय मिळायचा, आणि मी त्या वडीलधाऱ्याचा आदर केला आणि ही ज्येष्ठ मंडळी सोडली आणि त्या डंक्याला चेअरमन केला। अरे चेअरमन केला अबू दादा असता असता त्याला नक्की जोड्याने आणला असता। हा की अशी मंडळी की वडीलधाऱ्यांना किंवा ज्येष्ठांना बाजूला ठेवून आपण एखाद्याला मोठं करतो ते निघून जातात। आता असे अनेक उदाहरणं आहेत पण मला त्यात जायचं नाही। मी कुणाला सन्मान द्यायला कमी पडलो असेल तर या समोर बसलेल्या माणसांना आणि व्यासपीठावरती बसलेल्या व्यक्तींना सन्मान द्यायला कमी पडलो। मला खंत आहे की खरोखर मी तुम्हाला कधी काय दिलं नाही, जे काय दिलं तुमच्या गावाकरता केलं, तुमचा सार्वजनिक विकास कसा होईल, तुमच्या गावाच्या मूलभूत सुविधा कशा तुमच्यापर्यंत पोहोचतील हा विचार केला आणि गावचं भलं होतंय म्हणून तुम्ही आज मला साथ देता। पण ज्याचं व्यक्तिगत भलं झालं ते सोडून पळालं। मी बी खचत नाही त्याच्यामुळं। आज एवढी माणसं बघितल्यावरती आता त्यांचा धंदा एकच, कोणी कोणी काय काय भाषण केलं, कोणकोण स्टेजवरती आणि कोणकोण खाली आहे, एवढी फक्त शोधा आणि त्यांच्या घरी जाऊन बसा, एवढाच प्रचार। प्रचार काय? अरे आम्ही सांगतो, 5 वर्ष मायबाप जनतेने मला प्रेम दिलं, विश्वास दिला, आमदार केलं आणि 5 वर्षामध्ये माझ्या वाड्यापाड्यावरती गावागावात जेवढं काम करता येईल, जेवढा निधी आणता येईल तेवढा निधी आणण्याचा प्रयत्न केला, मोठमोठे प्रकल्प या तालुक्यामध्ये आणले आणि म्हणून मला पुढचे 5 वर्ष द्या की जे प्रकल्प आपले पूर्ण व्हायचे, जो ग्लास कायवॉक सारखा प्रकल्प आपला उभा राहायचा आहे तो पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये आपल्याला पूर्ण करायचा आहे म्हणून मला साथ द्या। अरे मी मागतो कशासाठी पुढचं 5 वर्ष? की आज माझ्या पवन मावळातला प्रश्न जो गेले 40 वर्षात सुटला नाही, त्या धरणग्रस्तांच्या जमिनीचं वाटपाचं शेवटचं काम पुढच्या 4 महिन्यात पूर्ण केल्याशिवाय तुमच्याशी गप्प बसणार नाही। माझा शब्द आहे, माझा शब्द आहे तुम्हाला। अरे आपण धरणग्रस्तांचा प्रश्न शेवटच्या टप्प्यापर्यंत नेला, भाऊ यांनी खातेदार कोण आहे, शेतकरी कुठे आहेत, जमीन कुठल्या गावात आहे, धरणाला किती लागणार आहे, सुरक्षितेकरता किती लागणार आहे, शेतकऱ्याला वाटपाला किती आहे, 40 वर्षात काहीच बघितलं नाही, काही माहीत नाही। अहो आपण 4-5 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक खातेदार शोधला, प्रत्येकाला 2 एकर जागा कशी इथं मिळेल ती शोधली आणि वाटपा करता जाताना माझ्या शेतकऱ्यांना आम्हाला 2-4 एकर पाहिजे, तर त्या 4 एकर करता सुद्धा परत मीटिंग घेतली आणि 2-4 एकर केली, ह्याही या ठिकाणी 2 एकर आणि भविष्यात जिथं उपलब्ध होईल तिथं 2 एकर असा ठराव देखील आपण कॅबिनेट पुनर्वसन मंत्र्याकडून करून घेतला आणि कोर्टामध्ये जाण्यामध्ये मी देखील तुमच्यासोबत आहे। आपण तारखा घेतल्या, कोर्टामध्ये मदत केली, तुमच्या सगळ्यांना माहिती आहे बाळासाहेब बरोबर आहे ना खोटे, चुकीचं नाही ना सांगायचं लोकांना, मी ते पत्रही तुम्हाला दिलं, 2-4 एकर केली। पण ठीक आहे, शेवटचे दिवस होते, धावपळ होती वेळेवरती, किंवा मंत्र्यांनी देखील त्यावेळेस इथल्या कलेक्टरने आपल्याला लवकर लवकर ते सगळे प्रोसिजर करून द्यायला पाहिजे होते आणि 2 महिन्यापूर्वी जर झालं असतं तर कोर्टातल्या आपण केसीसुद्धा मागे घेतल्या असत्या। मला हे सांगायचं की माझ्यासारख्याला तुम्ही 5 वर्ष काम करत द्यायला पुढचे देत असताना आपल्याला उद्याच्या काळामध्ये आज माझ्या शेतकऱ्याचं लाईट बिल माफ झालं, पुढचे 5 वर्ष तुमचं लाईट बिल माफ करायची जबाबदारी माझी। तुमच्या खात्यावरती किंवा तुमच्या मीटरला जर बिल आलं तर भरायचं कुणी? मी
आणि समोरच्या उमेदवाराला जर तुम्ही म्हणायला गेला की आमचं लाईट बिल आले ते भर, त्याला पहिला शोधायचा कुठं, इथून सुरुवात आहे. आणि तुम्ही सांगायला गेले लाईट बिल भर, काय उत्तर भेटेल, काय उत्तर भेटेल? आया बहिणींकरता 1500 रुपये प्रत्येक महिन्याला त्यांच्या खात्यावरती मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण या योजनेतून मिळतात. त्या आया बहिणींना सांगितलं पुढचे 5 वर्ष तुमचे 1500 रुपये खात्यावरती जमा करायची जबाबदारी कुणाची, नाही आले तर जबाबदारी माझी. मग त्यांची जबाबदारी काय? आता माझी आया बहिणी त्यांच्यापर्यंत कोण जायचं? त्यांना बघताना मी अशा घाबरून बघा, त्यात अशी परिस्थिती. अरे समोरचा उमेदवार देताना मी सांगत होतो की तालुक्यामध्ये आपण विचाराचं राजकारण केलं पाहिजे, वैचारिक राजकारण केलं पाहिजे. आपल्याला जिथं जिथं अडचणी वाटतात तिथं मी राजकारण कधी केलं नाही, जातीपातीचंही नाही केलं आणि पक्षपातही नाही केला. पण आपण उमेदवार देताना विचार करा, तुम्ही राजकारण करताना कुठेही राजकारण करू नका, खुंचीचं राजकारण करू नका. आणि आज खुंचीचं राजकारण या तालुक्याच्या मध्ये सुरू केलं. काय तुमची माझी खुन्नस आहे? आज फडणवीस साहेबांनी सुद्धा बोलून दाखवलं, ती व्हिडिओ तुम्ही बघा. त्यांनी सांगितलं की यांत काय म्हणले ते, यांची व्यक्तिगत दुश्मनी. आणि या व्यक्तिगत दुश्मनीमध्ये माझ्या सर्वसामान्य मायबाप जनतेने काय केलं तुमचं वाईट? तुम्ही कुणासाठी काम केलं तेव्हा? कुणाला तुम्ही मदत केली? कुणाच्या अडचणीत तुम्ही उभे राहिलात तेव्हा तुम्ही दहशतीखाली हा मावळ तालुकात आणला? माझ्या नावाने ओरडत सुटले की या मावळ तालुक्यामध्ये आमदार मनमानी कारभार करतो, दडपशाही करतो, दहशत करतो. 15 दिवस झाले आज अख्खा मावळ तालुक्यात चुप्प बसलाय. कशामुळं? सुनशेळकेच्या दादागिरीमुळं का तुमच्या ह्या टवाळक्या गुन्हेगारीमुळं? आज तालुक्यात तुम्ही बाहेरचे टुकार मंडळी आणले का माझे गोरगरीब माणसे म्हणून? त्यांनाही वाटलं होतं की आपण दहशत करू. तो एक बहादर आहे ना, तो शाहिस्ते खान, शाहिस्ते खान, तो शाहिस्ते खान म्हणायचा त्या उमेदवाराला, म्हणाला तुझं शस्त्र काय तुला माहिती आहे का? तुझं शस्त्र आहे भाईगिरीचं, आणि ते तू मॅन केले ते बाहेर काढ. यांनी बाहेर काढलं. सांगून सुद्धा तेच तुम्ही केलं. भाईगिरी दादागिरी मावळात नाही चालत, मावळातले लोक शिकले आहेत. असा वाईट कार्यक्रम करणारे विचार करतो ही माणसं भाईगिरी दादागिरी करून नाही आणली, ही प्रेमाने आणली. 5 वर्ष ही जपली, त्यांच्या सुखादुःखात उभा राहिलो म्हणून आज माझ्या वेळेला ही उभी राहिली, आज माझ्याकरता उभी राहिली. तुम्हाला काहीच दिलं नाही, तुम्ही माझ्याकरता आलो. अहो ही परिस्थिती मावळ तालुक्यात आणण्यापेक्षा तुम्ही 15 वर्षात काय केलं हे सांगायचं होतं. सुनील शेळकेने 5 वर्षात ही कामं केली, आम्ही पुढच्या 5 वर्षात ती कामं करू हे तुम्ही सांगायला पाहिजे होतं. विजन काय आणि यांचा प्रचार काय? यांचा प्रचार एकच, ते मोबाईलवरचा स्टेटस काढ, त्याची कमेंट टाकू नको, ए तू त्या प्रचारात दिसतो रे, तुझा फोटो आला रे, हा प्रचार असला कसला भंगार सांगार प्रचार आणलं तुम्ही? काही नेते म्हणतात गुन्हेगार हा नेत्यांच्या मागे दडतो. महाराष्ट्रात एकमेव उदाहरण असेल की या गुन्हेगाराच्या मागे नेते लागले. ठीक आहे, आम्ही तुम्हाला भाऊचा भाई म्हणालो, भाई पाहिजे का भाऊ म्हणालो, तुम्ही मान्य केलं, आम्ही मान्य केलं. तुम्ही पांडुरंगाची तुकाराम महाराजांची तिथं सेवा करता आम्हाला अभिमान वाटला, पण त्याच भावनेने तुम्ही आज राहायला पाहिजे होतं, त्याच प्रवृत्तीने तुम्हाला राहायला पाहिजे होतं. तुम्ही आज गोरगरीबाला सर्वसामान्याला त्रास देऊ नका. आया बहिणींनो,
वडीलधाऱ्यांनो 5 वर्ष तुमच्याकडे मागितली, 5 वर्षांमध्ये तुम्ही मला बरोबरीने साथ दिली आणि आज तुम्हाला सांगतो तुम्ही सोडतो या पुढच्या 5 वर्षांमध्ये तुमच्या आशीर्वादाने पाठबळाने साथ मिळतो। 5 वर्षात एका भी व्यक्तीला आरोग्याकरता एक पैसा भी भरून देणार नाही, ही जबाबदारी माझी आहे जबाबदारी। मागच्या 3 वर्षांमध्ये हॉस्पिटल उभी केली, या पुढच्या 5 वर्षांमध्ये सगळ्यांना मोफत उपचार द्यायची जबाबदारी माझी। तुम्हाला मला विचारायचं, तुम्हाला 5000 रुपये पाहिजे मताला का तुमच्या 5 लाख रुपयाचं बिल माफ करून पाहिजे माझ्याकडून? तुम्हाला 5000 रुपये मताला पाहिजे का तुमच्या आरोग्याची सगळी फुकट सेवा करून पाहिजे मला? आता समोरची मंडळी 5000 रुपये घेऊन निघाले, 5000 रुपये द्यायचे म्हणले भ्यायचं नाही अजिबात, पैसे उमेदवाराचे नाहीये, जो पैसे देतो त्याने आया बहिणींच्या जमिनी लुटल्या। ती विधवा माझी आया बहिणी जिला आधार नाही तिच्या जमिनी लिहून घेतल्या, तो म्हणतो 50 कोटी गेलं तरी चालेल पण 5000 मी पैसे वाटून मचायचे। अरे तुम्ही 5000 रुपये माणसांची माझ्या किंमत करता? अरे तुम्ही 5 लाख रुपये जर आणून टाकले ना तरी तुम्ही यांची मनं जिंकू शकत नाही, तुमचं प्रेम या माणसांनी आहे। कामं केली आणि पुढे 5 वर्ष कामं करीत राहील हाच तुम्हाला विश्वास देतो। अनेक गोष्टी आज बोलायच्या होत्या परंतु उद्यापासून ते तर आहेच ना, आपलं काय ठरलेलं आहे? आया बहिणी रस्त्यावरती आता आपल्याकरता उतर, अरे बारीक बारीक लेकरं मगाशी भेटली शाळेत जाणारी, तुला गळ्यात पट्टी होती आणि त्या हातात पॅम्पलेट होतं, तुला पुढं आम्हाला आम्ही त्या वाडीवर जाऊन प्रचार करून आलो। बारीक बारीक लेकरांना काय दिलं सुनील शेळके? काय दिलं? फक्त विश्वास दिलाय की आमचा अण्णा इमानदार आहे, आमचा अण्णा एक नंबर आहे आणि नियतीने सुद्धा चांगल्या नियतीने काम केलं म्हणून एक नंबरचंच बटन आपल्याला मी मिळालं। टीका टिप्पणी करताना काय काय टीका टिप्पणी केल्या, वारकऱ्यांच्या सप्त्यावरती टीका केली, अहो वारकऱ्यांचा सप्ता कुठं खडकाव भरतो का आणि वारकऱ्यांना तिथं पाकिटं देतो? आज माझे वारकरी संप्रदायातले वडीलधारी मंडळी आहेत 10, 20, 25, 30 वर्ष पंढरपूरला पायी जातात, कधी टोपीच नाही का टोपी त्यांनी, टोपी त्या पोपट्यांनी कधी आपल्याला टोपीच नाही का? मग तो पोशाख देतो आणि पाकिटं देतो, अरे तू टोपी तरी दे माझ्या वारकऱ्याला। एवढ्या पंक्ती जात्यात, एवढ्या पालख्या जात्यात, एवढ्या दिंड्या जात्यात, कधी पालखीत पुढं एखादी पंगत तरी घातली का? एकदा सप्त्यात येईन वाढ पे हो वाढ काय वाढायची बघ आमच्या, अरे माझ्या संप्रदायाची ही भूमी, साधू संतांची भूमी आणि या भूमीतल्या साधू संतांना वारकऱ्यांना जर तू सप्त्यावरून सुद्धा टीका टिप्पणी करत असेल नाही सोडणार तुम्हाला, हे लोकांना नाही सोडणार। आया बहिणींना म्हणला काय त्या महिलांना साड्या देतो, काय त्या महिलांना ट्रिपा देतो, पुढं देवदर्शनाला नेतो, कुठंतरी त्यांना आमिष दाखवतो, तू ने तुम्हाला कुणी अडवलं? सुनील शेळके जर तुरजर तुळजापूरला नेलं तू पुढं गाणगापूरला ने, सुनील शेळकेनं जर कोकणात नेलं तू गोव्याला ने, तुला कुणी अडवलं? अरे ज्या आया बहिणींनी कधी हॉटेल बघितलं नाही, ज्यांनी कधी बीच बघितला नाही, समुद्र बघितला नाही, त्या आया बहिणी डोळ्यात पाणी काढून म्हणतात आम्हाला अण्णांनी हॉटेल दाखवलं। अरे आया बहिणींनो सणासुदीचा दिवस आहे, आज दीपोत्सव तुम्ही केला नाही तर त्या दीपोत्सवाच्या साक्षीने सांगतो, तुम्ही माझ्या मागे फक्त अडचणीच्या पडत्या काळात उभ्या राहिलाय, आमदार होऊ द्या तुम्हाला इमानातच बसून फिरू द्या, नाही फिरावलं तर काय राहिलं? अरे करतोस, नाही केलं तर इकडं तोंड बी दाखवित नाही बघा। अरे माणसं प्रेमानेच वाढल्यात, आपण आपली भावकी थोडी लिमिटेड आहे म्हणून जरा गडबड आहे काय भाऊ?
पण ती लिमिटेड भावकी म्हणून या अख्खी गावकी एक झाली आपल्या करता। आता मला मगाशी खांडळ्यातून फोन आला, म्हणले त्या खांडळ्यातले कचरे कंपनी आणि दुसरी दोन तीन आखेंनी बोर्ड लावलेत, म्हणले आमच्या इकडे ठरले, आमच्या इथं गावात आखी एक झालोय आणि आम्ही अन्नाच्या मागे उभे राहिलो, सुंदर अन्नाच्या मागे, सुंदर अन्नाच्या नाही ते गडबड होती। शेतकरी बरेच आहेत, इंद्रायणी भाताचं तुम्हाला महत्व वाढून दिलं, आपला भात 18-20 रुपयांचा आता 30-32-33 रुपयांनी जायला लागला, कारखान्यामध्ये अनेकांचा ऊस जातो, कधी बोलून दाखवत नव्हतो, दुसऱ्या तालुक्यामध्ये ऊसाला 33 रुपये, 34 रुपये, 35 रुपये बाजार, आणि आपल्या तालुक्यात 30 रुपये बाजार, 2850, 2950, 3050, 3150 आणि 3250, 400 रुपये जातात पुढे, 400 रुपये टनाला, 400 रुपये टनाचे जातात पुढं, हा माझा प्रश्न आहे तुम्हाला। हे 2 महिन्यांनी कारखाना जो बारामतीच्या कारखान्याचा रेडिंग तोच आमचा संचालन, लढायचं आपण, बळीराजा शेतकऱ्यावर काळजी करू नका, काही काहींना फोन येतात तू काम करतो का रे त्याचं, तुझा ऊसच नेत नाही, कारखाना काय मालकीच आहे, प्रायव्हेट काढा, प्रायव्हेट टाका, अरे तुम्ही वैचारिक लढा ना, तुम्ही दादागिरी दडपशाही करून का लढता, ही राजकारण आहे, ही संस्कृती आहे, हा मावळ तालुक्याचा इतिहास आहे, आपण काम करताना आपल्या गावाकरता काय केलं, आपल्या विकासाकरता काय केलं हे तुम्ही मांडलं पाहिजे, मी मला तुम्हाला एवढं सांगायचं, आज माझा परता काळ आला, मला एकटा पाळला, पण तुम्ही म्हणजे आज मला साथ दिली, 10 हत्तीचे बळ आले आपल्याला, 10 हत्तीचे बळ आले, काळजी करू नका, 23 तारखेपर्यंत फक्त सांभाळा, पुढचे 5 वर्ष तुम्हाला सांभाळायची, तुमच्या सुखा दुःखाची गिरायची जबाबदारी माझी माझी आहे, ज्यांनी सांगितलं की सुनील शेळकेनं भाजप संपवली, भाजपमध्ये त्यांनी त्रास दिला, आज त्यांनी खऱ्या अर्थाने त्या भाजपला मुकला, आज खऱ्या अर्थाने त्यांनी कार्यकर्ता संपवला, निष्ठेचा का पृष्ठावून कार्यकर्ता त्यांच्या दांगेला बांधायला लागले आणि माझ्या नावाने सांगायला लागले, मागं तर त्या गणेश भेगडेचा माझा शेवटचा फोन काय झाला ते बी सांगून टाकतो, आता गणेश भेगडेशी मी रोज रात्री 1-2 वाजेपर्यंत फोनवरती गप्पा मारली, असं राजकारण आहे तसं केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, मी हे करतो चांगलं चाललं, पण राजकारण करताना निवडणुकीला कशा पद्धतीने पुढे जायचं मी त्यांनाही सांगितलं, अरे आपली महायुती आहे, महायुतीमध्ये तुम्ही दुधाच्या सारखी असलेल्या युती तुम्ही मिठाचा खरा साचू नका, त्यांनी एकही शब्द सांगितलं, सुनील तुझा आणि माझा शेवटचा फोन, आमची भारतीय जनता पार्टी भाजपा बापूसाहेब जयवंतराव पार्टी झालेली आहे, तो आता मला फोन करू नको, तेव्हापासून मी त्याला फोन बंद करतो, नाही त्यांनी सांगितलं मी ते सांगितलं, खोटं नाही बोललो, त्याला खोटं बोललं असं लघूच कुठल्या बिचारात आपण गेलो, एवढी जर तुमची प्रवृत्ती वाईट झाली असेल माझ्याबाबत, मला एक तुम्हाला विचारायचं, तुम्ही मला साथ द्यायला आला, तुम्ही माझ्या मागे ताकदीने उभं राहिला, आज जवळजवळ 20-25 गावातली माणसं आहेत, 30 गावातली माणसं आहेत, मी कुठल्या गावातल्या माणसाला फसवलं फक्त त्यांनी सांगा, कुठल्या गावातल्या व्यक्तीची मी जमीन लुबाडली का हो, कुणाचा पैसा बुडावला का हो, कुठल्या आया बहिणीला चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य केलं किंवा आया बहिणीची फसवणूक केली का हो, कुठं कामात कमी पडलो का, मी कामात कमी पडलो ना, मी कुणाला फसवलं नाही, कुणाला लुबाडलं नाही, मी समाजाकरता जे जे मला बाहेरून आणता येईल ते आणलं माझ्या समाजाला दिलं, माझं घरदार मी भरलं नाही, आणि ह्या माणसाने आज माझ्यावरती आरोप केले, ह्या माणसाने आज महाराष्ट्रभर माझी बदनामी केली, माझ्या तालुक्यातल्या स्वाभिमानी असलेल्या लोकांची बदनामी केली, आया बहिणीनं वडीलधाऱ्यांनो यांना यांची जागा दाखवायची, जागा दाखवायची, तुम्ही सगळे मंडळी आज आशीर्वाद द्यायला आला, माझी तुम्हाला दुसरी हात जोडून विनंती आहे, गावागावातले गटगट काय असतील ते बाजूला ठेवा,
मी गावात विकास करत असताना कोणाचा चेहरा किंवा कोणाचे नाव बघून कामं केली नाही. माझ्या प्रत्येक गावात सगळ्यांकरता कामं केली, पण गावात मतभेद असतात, गटगट असतात, ते दोन महिन्याकरता महिन्याकरता तुम्ही माझ्याकरता जुळून घ्या. पुढचे 5 वर्ष मी तुमच्यासोबत आहे. 2 पाऊल तुम्ही मागं घ्या, तुम्हाला 4 पाऊल पुढं आल्याची जबाबदारी माझी आहे. एवढंच तुम्हाला निमित्तानं सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो. उद्यापासून प्रत्येक गावामध्ये तुमचे आशीर्वाद घ्यायला येतो. मला भरभरून प्रेम द्या, विश्वास द्या, ताकद द्या, माझ्या अडचणीच्या काळात मला साथ द्या. पुढचे 5 वर्ष हा सुनील शेळके तुमच्यासाठी आहे, तुमच्यासाठी सर्वस्व पाण्याला लावीन.